घरी थोडंसं काम केलं, त्यातील थोडं सिमेंट उरलं होतं ते आणून अगोदर इथं झेंड्याच्या पोलला जीवदान दिलं. त्यानंतर जे साहित्य उरलं होतं, काही फरशा, वाळू, सिमेंट, त्याचा उपयोग शाळेसाठी केला. आणि हा कलरचा एक डब्बा उरलेला होता, ब्रश आहे, थोडीशी मेहनत घ्यायची आहे. तर त्याने आपण हा आपला हा जो फळ आहे तो फळासुद्धा आपण रंगवूया. सर्व मान्य ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आणि मान्यवर दाते, पालक, शिक्षक, स्टाफ यांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्याकडचं झाडू, खडू, कुलूप, कडी, कोंडे, वेल्डिंग काम, रंगकाम, थोडीशी मेहनत आपण शाळेसाठी जे काही देऊ शकतो ते नक्कीच जरूर श्रमदान करून द्यावं. थोडासा निधी, थोडासा आपल्या पगारातला थोडासा खारीचा वाटा, जसा शेतकरी येणाऱ्या जाणाऱ्यांना देतो, पाहुण्यांना देतो, पाखरांनाही देतो, जो येईल त्याला आनंदाने एक घासतो देत असतो, वासुदेवपासून जो कोणी येतो भेट द्यायला त्यालाही देत असतो, त्या पद्धतीने आपणही थोडासा खारीचा वाटा शाळेच्या उत्कर्षासाठी, शाळा जगवण्यासाठी, शाळा टिकवण्यासाठी प्रत्येकाने द्यावा. तरच आपली शाळा ही जगेल आणि पुढील पिढ्यांसाठी जिल्हा परिषदची शाळा ही चांगली राहील. तर त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं ही एक नम्र विनंती.